बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात झाली असून इच्छुकांनी त्यासाठी आता कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे। महायुती किंवा महाविकास आघाडी यांचा लोकसभेचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही, मात्र वन बुलढाणा मिशनचे संस्थापक संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणुकीत उडी घेतली असून पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर अन्यथा अपक्ष लढण्याची तयारी ठेवली आहे। संदीप शेळके यांनी या संदर्भात बुलढाण्यात बूथ कमिटी मेळावा घेतलाय, यामध्ये जिल्ह्यातून हजारो नागरिक उपस्थित होते। एवढंच काय, आमच्या माता भगिनी असं म्हणतात की माता आणि मातीमध्ये फक्त वेलांटीचा फरक असतो। माता जन्म देते तर माती खुशी मध्ये घेते। ही ती माती आहे, ही जी जिजाऊंची माती आहे की ज्या मातीने इथं वीर पुरुष घडवलेले आहेत, इथल्या माता भगिनी सुद्धा बूथ मेळाव्यासाठी आलेले आहेत। केंद्रामध्ये न जाता गाव पातळीवर दर महिन्याला एक रुग्णवाहिका त्या ठिकाणी गेली पाहिजे आणि महिलेच्या आरोग्याचं, तिच्या आहाराचं नियोजन त्या रुग्णवाहिकेच्या आणि त्या डॉक्टरच्या पथकाच्या माध्यमातून झालं पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी आपण मांडतो। वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून मी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि कुठलीही जी निवडणूक असते तर ती खऱ्या अर्थानं बूथवर लढल्या जाते, कारण ग्रामपंचायतीलाही बघतो आपण की 100% जे मतदान होतं तर त्या बूथवर प्रत्येक आपल्या उमेदवाराला मताधिक्य मिळालं पाहिजे याच्यासाठी ती चढाओढ असते आणि त्या माध्यमातून इथं बूथ प्रतिनिधींचा मेळावा होता। बूथ कमिटी आपण जवळपास आज 1000 गावांमध्ये स्थापन केलेले आहे। खर तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात आपल्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, हा राजकीय दबावापोटी गुन्हे दाखल करण्यात आले असं वाटतं? बिलकुल, कारण या जिल्ह्यामध्ये अनेक प्रस्थापित नेते कायदा पायदळी तुडवतात, त्यांचे कार्यक्रम कधी 11:30 चालतात, 12 वाजेपर्यंत चालतात, परंतु त्यांच्यावर कुठलंही पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करत नाही, त्याच्यामुळे याच्या मागे राजकीय दबाव निश्चितपणे आहे। आपण लोकसभेच्या मैदानात उतरलेले आहात, कुठल्या पक्षांसोबत बोलणी चालू आहे आपल्याला, कुठल्या काही निमंत्रण आलेलं आहे? अनेक पक्षांसोबत म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आणि माझी चर्चा होत असते, पक्षांच्या काही नेत्यांची, वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची माझी चर्चा होते, परंतु निवडणूक लढवायची असली म्हणजे त्या ठिकाणी तिकिटाचा प्रश्न येतो आणि जोपर्यंत कोणाकडून आपल्याला तिकीट ठोस मिळत नाही तोपर्यंत या चर्चांमध्ये काही अर्थ नाही असं मला वाटतं। प्रस्ताव कोणाला देण्यात आला किंवा कोणाकडून आला की नाही? नाही, माझ्याकडून तर मी कोणाला प्रस्ताव दिलेला नाही, पण मी आधी म्हटलं की जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पक्षांचे नेते माझ्या संपर्कात आहेत, ते या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं माझ्याशी चर्चा करत असतात, परंतु ठोस असा प्रस्ताव नाहीये। बिलकुल, मी 27 ऑगस्टला जेव्हा जनतेचा जाहीरनामा कार्यक्रम झाला तेव्हा घोषणा केली होती की जनतेनं ठरवल्यास आम्ही लोकसभा लढेल आणि या दिवसांमध्ये 50 संवाद मेळावे असतील, वेगवेगळे बूथ मेळावे असतील, यामधून आपणही पाहता की जो मला भरघोस प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळात मी ही लोकसभेची निवडणूक लढवण्याचं निश्चित केलेलं आहे।